जून ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे होणाऱ्या नुकसानीपोटी वाढीव मदत दराने मदत देण्याचा सरकारने शासन आदेश काढला आहे याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे हा निर्णय काय आहे तेच ह्या व्हिडिओतनं पाहणार आहोत नमस्कार मी धनंजय सानप ॲग्रोवन डिजिटलमध्ये आपलं स्वागत तर अतिवृष्टी पूर आणि चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतीचं नुकसान झाल्यास जिरायती पिकांसाठी सहा हजार आठशे रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत करण्यात येत होती यामध्ये वाढ करण्यात आली असून आता तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत करण्यात येणार आहे बागायती पिकांच्या नुकसानीपोटी सध्या तेरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर मदत करण्यात येत होती ती वाढवून प्रति हेक्टर सत्तावीस हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर अठरा हजार रुपये मदत करण्यात येत होती ती, ती आता छत्तीस हजार रुपये करण्यात आली आहे प्रति दोन हेक्टरऐवजी सर्वच पिकांसाठी प्रति तीन हेक्टरची मर्यादा मात्र करण्यात आली आहे राज्यात सध्या अठरा लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालं आहे त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली जात होती मात्र राज्य सरकारने प्रति हेक्टर मदतीच्या दरात वाढ केली आहे या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबू ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नक्की लाईक करा